सभा घोटाळा प्रकरणी बीएमसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस, सोमवारपासून चौकशीला सुरुवात होणार। झी 24 तासची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। मुंबईतील बिडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। ठाकरेंसोबत युति करण्यास तयार, मात्र त्यांनी ही भूमिका जाहीर करावी, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। तर भाजपची साथ सोडल्यास शिंदेंबाबतही विचार होऊ शकतो, आंबेडकर यांचं सूचक विधान। तेजित तांबेंनी अर्ज भरल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज, सूत्रांची माहिती, सुधीर तांबेंवर कारवाईची शक्यता, तर जे घडलं ते चांगलं नाही, नाना पटोलेंची नाराजी। काँग्रेस नेते अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, मात्र कितीही वादळं आली तरी गढी आहे तिथंच राहणार, अमित देशमुखांनी फेटाळली भाजप प्रवेशाची शक्यता। 18,000 कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीवरून अमेझॉनला कामगार आयुक्तालयाची नोटीस, सिनेट संघटनेच्या तक्रारीनंतर अमेझॉनला दणका। श्रीलंकेविरोधात दुसरी वनडेही जिंकत भारतानं जिंकली सिरीज, 215 धावांचं लक्ष, 43व्या ओव्हरमध्ये पार, केएल राहुलची संयमी खेळी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे